वणी ग्रामीण रुग्णालयातील मनमानी व्यवस्थेमुळे जनतेच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू आहे। याबाबत प्रशासन पूर्ण निष्काळजी असल्याचं दिसून आलं। दिनांक 24 डिसेंबर रोजी सापुतारा वणी रस्त्यावर महाले माळ्याजवळ पिंपरी फाट आहे एका दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते। अपघातानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात एक परिचारिका व एकच वॉर्ड बॉय होते होता। येथे डॉक्टर नसल्याने सुमारे पाऊण तास परिचारिका व वॉर्ड बॉय त्यांनी धातूर मात्र उपचार करताना दिसत होते। दोन्ही जखमींना 108 या रुग्णवाहिकेतून नाशिक येथे पाठवण्यात आले। आतापर्यंत या संदर्भात अनेक बैठका मीटिंगा झाल्या परंतु कोणताच फरक पडत नाही। लोकप्रतिनिधींकडून या संदर्भात ठोस दखल घेतली पाहिजे। दिंडोरीच्या खासदार डॉक्टर भारती पवार ह्या केंद्रीय आरोग्य मंत्री तसंच दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे विधानसभा प्रभारी अध्यक्ष आहेत। याबाबत काय कारवाई होईल याकडे वणी परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे। बरे, तर तुमची पोस्टिंग आहे का? नाही। तुमची पोस्टिंग कुठे आहे? माझी दिंडोरीला आहे। हा का, मग तुम्ही कोण जागेवर आता हे करत? ते आता जिंजळे सर आहे का? हा का, ते कुठे आहे? पण ते आता बाहेर गेले होते, तर त्यांच्या जागी मला गोविलास पाटील सरांनी सांगितलं तुम्ही तेपर्यंत थांबा। हा ना, तर साधारणतः एक आता एक ॲक्सिडेंटचं पेशंट आलं आहे, साधारणतः 40 मिनटं आली ते डॉक्टर उपस्थितच नाही, ते पेशंट जर समजा दगावलं ती जबाबदारी कोणाची? नाही, आता सिरियस पेशंट आहे, ते आपण सिव्हिलला शिफ्ट केलेलं आहे। सिव्हिलला पण इथं काय होईल त्यांचं बघितलं का तुम्ही? काय झालं त्याला? कुठे मारला का त्याला? हेड इंजुरी झाला। आता आम्ही तर बघितलं का तुम्ही कोणीच हात लावला नाही त्याला, फक्त वरच्यावर बघितलं तुम्ही आता? आमच्याकडे तसं व्हिडिओ शूटिंग पण आहे त्याचं, मग तुम्ही तर हेड इंजुरी कसं काय? प्रायमरी मॅनेजमेंट केलेली आता त्याला, आता ते आपल्याकडे काय आयसीयू नाही, त्याला आता फर्दर मॅनेजमेंटसाठी आपल्याला सिव्हिललाच पाठवावं लागणार। रुग्ण असो की अपघातग्रस्त, वेळेत उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे, पण ग्रामीण रुग्णालय याला अपवाद आहे। यंत्रातील प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।